पण एक जे झालं आहे ते म्हणजे ताजी पहिली दीस नरेंद्र सावयकर आणि प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली आणि फाटल्या इलेक्शनाक ते इन लेस दॅन 10,000 वोट्स तांचो पराभव झाला व्हडलो न्ही तो. आणि जनरली आम्ही जेव्हा गणित घेऊन बसतात कोष्टक घेऊन बसतात त्यांना ही सगळी मतं ही सुदिनाच्या कॉन्स्टिट्युएन्सीतल्यान ट्रान्सफर झाली. सो बँक अकाउंट खूप हल्लो बँकेचो जाल्यार तो मडकय हालिल्लो. सो शेनवारा जेव्हा ताका पत्रकारांनी कॉन्फिडन्सा विशीं विचारले की साऊथ गोवा जिंकतले का म्हणून आणि दोन नावं घेतली. एक घेतले की आमचे बरोबर सुदीन बाब असतात आणि दुसरे आता दिगंबर बाबय असतात जाल्यार आणि दुबाव खं का म्हणून हे गणित जमलं असं दिसतं पांडुरंग. आणि त्या भायर कशें आहा प्रमोद, काय लिडर जे फाटल्या लोकसभेच्या वेळार पराभूत झाले असे लिडर भारतीय जनता पार्टीचे हे फावटी जिकून येतात ते तो विचार आम्ही करपाक जाय. म्हणजे तुझे दुखावले जे कोणी बीजेपी सोडून गेले आणि किती केले ते आता भारतीय जनता बीजेपीन असतात. दुसरे काँग्रेसीतल्या जे काय लोक येयले तातून तेथून साश्टीन एक संख्या त्यांच्याकडे बरी असा सध्या, म्हणजे त्यांचा आमदार एक असाच पण बाकीचे म्हणजे दिगंबर कामत बी ते आता येयल्या कारणान ती संख्या वाढलेली असा. म्हाका निश्चित फरक जातलो म्हणजे फाटल्या फावटी काय नरेंद्र सावयकर व्हडल्या मताने पराभूत जाऊ नाशिल्लो. तू म्हणटा असं सुदीन ढवळेकरचो वाटो असलोच लास्ट टाइम पण हे फावटी अशा प्रकारची काय हे जावची ना म्हाका दिसता. आणि स्वतःच कॉन्फिडन्स उलून दाखवतात की ह्यो दोन व्यक्ती ज्यांना आमची बरोबर असा आम्ही आणि कशी पडतले बरोबर बरोबर. आणि त्या लिडरांची आता आपली सगळी शक्ती पणाक लावची पडली ना जाल्यार त्यांचे पद वचू शकता हे त्यांना खबर. पद पद सगळे वचले सगळे वचू शकता. आणि फुडल्या इलेक्शनला आणि 3-4 वर्षा मागे उरलेली असतली ज्यांना लोकसभेचे इलेक्शन जातले त्यांना. म्हणून म्हाका दिसता की म्हणून बीजेपी आणि सावरकर बी असा यांना मातसो त्यांचो आत्मविश्वास मातसो वाढलेलो असा. हय किशोर, ही जी दोन नावं घेतली आम्ही जॉयला मरे मागे या बिकॉज इट विल बी द व्हेरी इंटरेस्टिंग कन्वर्सेशन वील हॅव. बट दोन नावं त्यांनी सारखी कटाक्षान घेतली सामकी. आता त्यावरच्यान संकल्पान 8 दीस पयली स्टेटमेंट केल्ले की आम्ही मुरगांव लीड दितले बी म्हणून ही स्टेटमेंट्स आयिल्ली. सो प्रत्येक मनीस तूं सांग तशें आपूण कितली लीड दिवपाक शकता हाज्या एका शर्यतीक सध्या लागला. बट नरेंद्र सावयकर हू वॉज द कॅन्डिडेट लास्ट टाइम सेट दॅट ही मेन्शन दीस टू नेम्स व्हेरी व्हेरी स्पेसिफिकली. तुका दिसता ह्या दोन नांवांक लागून साऊथ गोवाचे गणित बीजेपी वटेच्यान घुंवला म्हणून. आतां कितें जालां जाणा, एक गजाल आमकां पयलीं मान्य करपाक जाय की वोटर जे आसात पळय ती वोटरांची मानसिकता ही आतां चेंज जाल्या हें पयलीं सगळ्या विरोधकांनी समजून घेऊन जाय. बीजेपीक ते सारखे लक्षात येयला आदलो वोटर आता उरंक ना, वोटर चेंज झाला. म्हणजे जॉयल वील एग्री वीथ मी की पयलीं एक मायनॉरिटी वोटर करतलो बीजेपी म्हणटकूच ते आणि पळोवपूच ना बीजेपीकडे, आता ते उरंक ना. आता मायनॉरिटी सुद्धा काय प्रमाणात बीजेपीक वोट मारतात. फॉरगेट अबाउट आयडियोलॉजी डिफरन्सीस हे सगळे विसर तू, एक वोटराची मानसिकता चेंज झाल्या आणि त्या वोटराच्या मानसिकता चेंज झालेल्या मानसिकते वांगडा आयज बीजेपी फुडें वता. काँग्रेस आपली ती आदली स्वप्नाचो काळूच घेऊन असा, किने ट्रेंड बदलला, बीजेपी आता कशा पद्धतीन फंक्शनिंग करता त्यांना जर आमकां काउंटर करपाक जाय जाल्यार आमकां किने नवी गजाली शिकच्यो पडटल्यो, खंयच्या मुद्द्याचेर त्यांना काउंटर करचे पडटले हे खूप शिकपाचे आहा. म्हणजे सध्याच्या परिस्थितीन काँग्रेस स्वतः मेंटली इतली फाटी आहा की ती बीजेपीक टक्कर दिवच शकना हे दुर्दैव. आता तू म्हणशीत की हे सगळे चेंज सिनारियो प्रमोद सावंतान स्वयंपूर्ण गोवा राबयले, मोदीजीन इतले पैसे गोंयाक दिले म्हणून लोक सामको प्रभावित जातलो आणि मतां मारतलो अशें ना सिच्युएशन. तू प्रॅक्टिकल सिच्युएशन पळयशीत जाल्यार लोक खुबशे बेजार आसात वेगवेगळ्या गोश्टी खातीर, पूण ते बेजार जावपाचे ट्रान्सफॉर्मेशन वोटिंगान जर जातलो जाल्यार त्याच्या खातीर पॉलिटिकल पार्टीन तशा पद्दतीन लोकांक अवेअर करचे पडटा, लोकांक ताची जाणीव करून दिवची पडटा. ती जाणीव करपाची जी प्रोसेस आसा ती टोटल कंप्लीट फेल आसा काँग्रेसीच्या वाटेन आणि त्या खातीर जे कितें आयज आमदार जे आसात बीजेपी म्हणटा तो मुद्दो ऑन दॅट पॉईंट आय कॅन गो टू जॉय की काल जेव्हा अमित शहा उलयताले ताणी स्पष्टपणान नॉर्थ इस्टाची एक्झाम्पल दिला की ज्या जाग्यार मायनॉरिटी पॉप्युलेशन चड असा त्या जाग्यार बीजेपीक मतं पडची नात अशी एका भ्रमा भितर काँग्रेस वावरताली. तो भ्रम आज आम्ही थंय मोडून उडयला, गोंया भितर आमचे सरकार आयले आणि लोकसभेक आम्ही दाखवून दिले हो जो त्यांचा कॉन्फिडन्स असा. जॉयल, वील गो टू दॅट कॉन्फिडन्स पार्ट लेटर बट वील स्टार्ट विथ दिगंबर अँड सुदीन. डू यू थिंक द स्टेक्स आर इन बीजेपीज फेवर राईट नाव बिकॉज ऑफ दीस टू इंडिव्हिज्युअल बिईंग ऑन द रुलिंग साईड? सी, बीजेपीन जे आता हे पॉलिटिकल इंजिनियरिंग जे केलं त्याने पण इज क्लिअरली विथ अ माइंड, ते त्यांनी स्टडी केला बरं हेजेर
सी वाय दे हॅव कंप्लिटली गॉन टू द हिंटरलँड पोंडा कित्याक दॅट इज वेअर दे हॅव लॉस्ट ओके दे हॅव टेकन कंप्लीट कंट्रोल ओवर दॅट एरिया नाव विथ सुदीन अँड रवी नायक कमिंग अँड एट द सेम टायम दे हॅव ऑल्सो फॅक्टर्ड इन सलसेताचो जो तांकां हें जावचोच ना सो तेणी दिगंबराकाचोय हें घेतला सो नाव वॉट हॅपन्स इज इफ यू गेट अ दिगंबर सपोर्टर्स बिकॉज दिगंबराचो सपोर्ट असो आसा की दे वील नॉट एबँडन दिगंबर एब्सोल्युटली नॉट तो खंयची पार्टी हें गेल्यार तेजे फाटल्यान ते आसतलेच न्हू सो देर इज अ हाय चान्स प्रॅक्टिकली देर इज नो काँग्रेस इन मारगांव सो तिंगा तेंकां बीग गेन जातलो आनी हिंटरलँडाकूय गेन जातलो इक्वेशन कंप्लिटली स्विंग्स ओवर टू द बीजेपी कळ्ळें तुका न्हू आनी द अदर एरियाज वेर एवर दे आर नॉट लॅकिंग दॅट वील नॉट चेंज आयदर वे सी इफ यू सी नुवें कॉन्स्टिट्युएंसी इट वी कॅन नेवर गो टू द बीजेपी सो दे हॅव ऑल्दो दे हॅव ऑल्सो बिलीव प्युअरली अरिथमेटिकली आय थिंक इफ मारगांव स्विंग्स सबस्टेन्शियली टुवर्ड्स देम Yeah. And when I mean substantially, it can be completely lopsided also, yes. the swing, yeah, because of yeah. Digambar plus BJP's core voter base in Margaon, which has always been considerably decent. Yeah. And Sudhin, who was the difference maker in the last assembly election, I think if these two things completely swing, yes. it's a huge confidence booster for Narendra Savekar yes. quite arithmetically at least fair on that the math is completely favored towards the BJP in the current scenario.